आर्णी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात उपविभागीय कार्यालयात बांधकाम विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत येत्या 7 दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी आर्णी तालुक्याच्या वतीने करण्यात आले. विधान परिषद आमदार विकास निधीमधून आर्णी शहरातील मुख्य स्थळावर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याची निविदा काढण्यात आली. 2 महिन्याआधी सदर कामाचा आदेश देण्यात आला असून सुद्धा प्रत्यक्षात कामास मात्र अद्यापही सुरुवात झाली नाही. काम पूर्ण करण्याचा कालावधी संपत आलेला असताना उपविभागीय बांधकाम कार्यालयाकडून कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कामात सुरुवात न झाल्यास आंबेडकर अनुयायांमध्ये सदर कार्यालयाप्रती प्रचंड रोष निर्माण झाला असून याचे पर्यवसन कोणतीही घटनेत होऊ शकते. स्मारकाचे सौंदर्यीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर कार्यारंभ आदेश देऊन सुद्धा अद्यापही त्या कामाला सुरुवात झाली नाही. वारंवार तोंडी पाठपुरावा करून सुद्धा येथील अभियंता उपविभागीय अभियंता सातत्याने उडावडीचे उत्तर देतात. आज करतो उद्या करतो असे म्हणत 2 महिने यांनी वेळकाळूपणा केला. मात्र आता यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. यांनी 7 दिवसाच्या आत जर सदर कामात सुरुवात केली नाही तर 7 दिवसानंतर आम्ही याच ऑफिससमोर याच कार्यालयासमोर निदर्शन करणार व तीव्र आंदोलन करणार व दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वशी जबाबदार उपविभागीय बांधकाम विभाग राहील अशी मी सर्वांसमोर आवाहन करतो. तेव्हा सदर कामाची येत्या 7 दिवसात तात्काळ सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित आघाडीने दिली आहे. यावेळी वंचित आघाडीचे प्रभारी तालुका अध्यक्ष गणेश हिरोणे, संदेश भगत, आरिफ शेख, जितेंद्र राऊत, कमलेश खारतडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ही माहिती आर्णीतून RN News चे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.